नमस्कार, पुरंदर न्यूज चॅनल तर्फे आपलं सर्वांचं स्वागत आहे. पुणे जिल्हा भारतीय जनता पार्टीच्या वतीनं पुरंदर आणि हवेली तालुक्यातील जवळजवळ 116 गावांच्या मध्ये अटल आरोग्य रथ ही या मतदारसंघातील नागरिकांसाठी एक आरोग्य योजना आम्ही त्या ठिकाणी आणलेली आहे. आणि या योजनेअंतर्गत पुरंदर आणि हवेली तालुक्यातील सर्व शहरी आणि ग्रामीण भागातील सर्व गावे वाड्या वस्त्यांच्यावर आमचा हा अटल आरोग्य रथ त्या ठिकाणी जाणार आहे. प्रत्येक गावामध्ये जाऊन त्या ठिकाणी आमच्या या तज्ज्ञ डॉक्टरांच्या टीमकडून आम्ही त्या ठिकाणी आलेल्या सर्व नागरिकांची मोफत तपासणी करणार आहोत. या तपासणीमध्ये तुमची पल्सची तपासणी असेल, शुगर तपासणी असेल, टेम्परेचरची तपासणी असेल, त्याचसोबत ऑक्सिजनची तपासणी असेल, अशा विविध तपासण्या त्या ठिकाणी आम्ही मोफत करणार आहोत. याचसोबत कोणाला काही अडचण असेल, काही त्रास असेल, तर याचंही निराकरण त्या ठिकाणी आमच्या तज्ज्ञ डॉक्टरांच्याकडनं केलं जाईल. याचसोबत या सर्व नागरिकांना मोफत औषधोपचार त्या ठिकाणी केला जाईल. त्याचप्रमाणे काही कॅल्शियमच्या गोळ्या त्या ठिकाणी मोफत दिल्या जातील. आमचा उद्देश ह्याच्यामध्ये हाच आहे की आपणा सर्वांना माहिती आहे की आता तिसरी लाट त्या ठिकाणी येते आणि या लाटेचा सामना करण्यासाठी सरकारी यंत्रणासुद्धा त्या ठिकाणी सज्ज झालेली आहे. या देशाचे लाडके पंतप्रधान सन्माननीय नरेंद्रजी मोदी यांनी सातत्यानं या संबंधी अनेक वेळा नागरिकांशी संपर्क केलेला आहे आणि आज व्हॅक्सिनेशन त्या ठिकाणी करणं खरं तर काळाची गरज आहे. त्याच्यामुळं या रथाच्या माध्यमातून आम्ही जास्तीत जास्त नागरिकांनी व्हॅक्सिनेशनसुद्धा करावं याचाही संदेश त्या ठिकाणी देणार आहोत. आपणा सर्वांना माहिती आहे की आता तिसरी लाट येते आणि त्याचा सामना करण्यासाठी आपण सज्ज आहोत आणि म्हणूनच आम्ही त्या ठिकाणी या एक वेगळ्या नाविन्यपूर्ण उपक्रमासोबत त्या ठिकाणी या तालुक्यामध्ये नागरिकांच्यापर्यंत जातो आहे. या कार्यक्रमामध्ये जवळजवळ 50,000 नागरिकांच्यापर्यंत पोचण्याचा आमचा मानस आहे आणि याचा उद्देश फक्त हाच आहे की या तालुक्यातील प्रत्येक कुटुंबामध्ये किंवा प्रत्येक घरामध्ये त्या ठिकाणी याची तपासणी केली जाईल आणि जास्तीत जास्त लोकांना त्याचा कशा प्रकारे उपयोग होईल हा त्याच्यामध्ये आमचा उद्देश आहे. चुकूनही एखादा पेशंट त्या ठिकाणी जर आपल्याला सापडला तर निश्चित त्याची तातडीने दखल घेऊन तालुक्याच्या संबंधित आरोग्य अधिकाऱ्याला त्याची माहिती देऊन त्या संबंधित रुग्णाची त्या ठिकाणी त्याला हॉस्पिटलमध्ये भरती करण्यासाठीसुद्धा आम्ही त्या ठिकाणी त्याची दखल घेऊ आणि हा सर्व डेटा त्या ठिकाणी रोजच्या रोज आम्ही त्या ठिकाणी गोळा करून संबंधित अधिकाऱ्यांना त्या ठिकाणी तो देऊ. आता या कार्यक्रमाचं उद्घाटन आम्ही पुण्यामध्ये खरं तर एक या राज्याचे सक्षम असे विरोधी पक्षनेते सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस आणि राज्याचे भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष सन्माननीय चंद्रकांतदादा पाटील यांच्या उपस्थितीमध्ये त्या ठिकाणी आम्ही पुण्यामध्ये या रथाला त्या ठिकाणी आम्ही झेंडा दाखवलेला आहे. परंतु मतदारसंघामध्ये त्या ठिकाणी या कार्यक्रमाचं उद्घाटन व्हावं ही आमची सर्व कार्यकर्त्यांची इच्छा होती आणि प्रत्यक्षात या रथाला या कार्यक्रमाला उद्या त्या ठिकाणी सुरुवात होते आणि म्हणून या कार्यक्रमाचं उद्घाटन या राज्याचे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते सन्माननीय प्रवीणजी दरेकर साहेब यांच्या शुभहस्ते उद्या सासवड या ठिकाणी दादासाहेब जाधवराव भवन सभागृहामध्ये या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे आणि आदरणीय दरेकर साहेबांच्या हस्ते उद्या त्या ठिकाणी या कार्यक्रमाचं उद्घाटन होईल आणि यानंतर या कार्यक्रमाला सुरुवात होईल. या कार्यक्रमाला राज्याचे माजी मंत्री सन्माननीय हर्षवर्धनजी पाटील, माजी मंत्री सन्माननीय संजय उर्फ बाळाभाऊ भेगडे,
आमदार सन्मान्य राहुल दादा कोल, त्याचप्रमाणे पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष जालिंदर भाऊ कामठे, जिल्ह्याचे अध्यक्ष गणेश तात्या भेगडे, माजी आमदार सन्मान्य गणेशजी योगेशजी टिळेकर, महापौर सन्मान्य मुरलीधर अण्णा मोहोळ, असे अनेक मान्यवर त्या ठिकाणी, त्याचप्रमाणे स्थानिक सर्व पुरंदर आणि हवेली तालुक्यातील सर्व भारतीय जनता पार्टीचे सन्माननीय अध्यक्ष, पदाधिकारी, कार्यकर्ते या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. आम्ही कोरोनाचे नियम पाळून हा कार्यक्रम त्या ठिकाणी घेतलेला आहे, त्याच्यामुळे निश्चित या कार्यक्रमाला तालुक्यातील जनतेकडनं प्रतिसाद मिळेल अशी अपेक्षा या निमित्तानं व्यक्त करतो. धन्यवाद. प्रत्येक गल्लीबोळामध्ये ही गाडी जाईल आणि जे लोक येतील, जेवढेही लोक येतील, त्या प्रत्येकाची तपासणी त्या ठिकाणी केली जाईल. मग त्याच्यामध्ये कोणाच्या हातापायाला जरी लागला असेल तर त्याचं ड्रेसिंगसुद्धा आपण त्या ठिकाणी त्या गाडीमध्ये करू शकतो. असतील त्या प्रत्येक वॉर्डमध्ये ही गाडी जाणार. हा त्यामध्ये आपण हा रथ त्या ठिकाणी फिरवणार आहे. आमच्या त्या ठिकाणी प्रत्येक गटामध्ये एक सक्षम पदाधिकारी, त्याच्यामध्ये आम्ही त्यांची नेमणूक केलेली आहे. ते सगळे लोक त्या ठिकाणी त्या रथाचं नियोजन करतील. रथ समजा उद्या सासवड करून ह्या दिशेला जर निघाला पुरण जेजुरीच्या, तर त्या वाटेमध्ये जेवढी गावं असतील ती ती गावं त्या ठिकाणी कवर करणार. रोज साधारण एक 3 किंवा 4 गावं जास्तीत जास्त आपण घेणार त्याच्यामध्ये. त्यासोबत आमच्याकडं माहितीपत्रकं असतील की उद्या या रोगाचा कशाप्रकारे आपण मुकाबला करू शकतो वगैरे वगैरे, ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये. भारतीय जनता पार्टीचे पुणे जिल्ह्याचे उपाध्यक्ष राहुलदादा शेवाळे यांनी कोरोनाच्या काळातली आरोग्याच्या तपासणीची गरज लक्षात घेऊन अटलजींच्या नावाने अटल आरोग्य रथ 1,250 गावांमध्ये न्यायचा निर्णय केला आहे. सगळ्या प्रकारची तपासणीची अद्ययावत व्यवस्था डॉक्टरांसहित त्याच्यामध्ये असेल आणि पुरंदर आणि हवेली या दोन तालुक्यांमधल्या शहरांच्या बरोबरीने छोटी गावं वाड्या इथपर्यंत हा आरोग्यरथ जाईल आणि त्या त्या ठिकाणी जाऊन सगळ्या प्रकारच्या ज्या टेस्ट आहेत, मग ब्लड टेस्ट असेल किंवा तापमान चेक करणं असेल, ऑक्सिजन चेक करणं असेल, हे सगळं करतील. कोरोना निमच्यामुळे आपण सगळेजणं आरोग्याच्या दृष्टीने खूप सावध झालो. राहुलदादा शेवाळेचा उपक्रम गावागावांमध्ये खूप उपयोगी पडेल. मी त्याच्या उपक्रमाला शुभेच्छा देतो आणि त्यालाही शुभेच्छा देतो. अटल आरोग्य रथ आपल्याद्वारे ही अतिशय अभिनव संकल्पना राहुलदादा शेवाळे, भारतीय जनता पक्षाचे पुण्याचे उपाध्यक्ष, यांनी या ठिकाणी अंमलात आणली आहे. गावोगावी आपल्या दारात हा रथ येणार आहे. वेगवेगळ्या प्रकारच्या तपासण्या या रथाच्या माध्यमातून होणार आहे. आरोग्यदायी राहण्याकरता काय उपाययोजना केल्या पाहिजेत, रोगच होऊ नये याकरता प्रतिकारशक्ती कशी वाढवली पाहिजे, या सगळ्या संकल्पना ग्रामीण भागामध्ये पुणे जिल्ह्यामध्ये रुजवण्याचं काम हे या रथाच्या माध्यमातून होणार आहे. या अटल आरोग्य रथाला मी मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि सर्वांना उत्तम आरोग्य लाभावं अशी शुभकामना देखील या निमित्ताने मी देतो.